महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लक्षात घेता अमरावती शहर जिल्हा काँग्रेसने पेट्रोल पंप जवळ भोंगे लावत केंद्र सरकारचा निषेध केला। निवडणूक काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना इंधन दरवाढीवरून लोकांना आश्वस्त केलं होते, मात्र आश्वासन केवळ हवेत राहिल्याने काँग्रेसकडून निषेध करण्यात आला। मोदीची ऑडिओ क्लिप भोंग्यातून वाजवत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। अमरावतीत इरवईन चौकातील पेट्रोल पंपावर काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली। यावेळी नरेंद्र मोदींवर टीका देखील करण्यात आली। निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आजचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी लोकांच्या भावनेला हात घातला होता आणि ते प्रमुख त्या जनसभेमधून ते नेहमी हे म्हणायचे की डिझेलचे भाव कमी झाले की नाही झाले, लोक म्हणायचे नाही। पेट्रोलचे भाव कमी झाले की नाही झाले, लोक म्हणायचे नाही। गॅसचे भाव कमी झाले की नाही झाले, लोक म्हणायचे नाही। तुमच्या खिशात पैसा वाचला की नाही वाचले, लोकांचे नाही। आणि मग लोकांच्या भावनेला हात घालून ते सत्तेवर आले आणि त्यांनी सांगितलं की जर आम्ही सत्तेवर आलो तर पेट्रोल 30 रुपये लिटर करू, पण आज 110 लिटर 115 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे, डिझेल 105 रुपये लिटर झालेलं आहे। आणि त्यांनी ज्या घोषणा दिलेल्या त्या घोषणा त्यांना पुन्हा आठवण करून देण्यासाठी, सर्वसाधारण लोकांचं जीवनमान हे ढासळलेलं आहे, लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे, लोक हातघाई झालेले आहे, अशा वेळेस त्यांनी दिलेल्या घोषणा ज्या त्यांनी दिल्या त्या पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या, जेणेकरून त्यांना आपण जे बोललो होतो त्यांची आठवण करून काहीतरी ते त्याच्यावर निर्णय घेऊन हे डिझेल पेट्रोल या सगळ्या गोष्टी, गॅस या सर्व गोष्टी ज्या सर्वसामान्य लोकांच्या निगडीत आहे त्यांचे भाव कमी करतील असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं। पूर्ण शहरामध्ये या बाबतीत लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आणि खदखद आहे, ती खदखद समोर आणण्यासाठी आम्ही नागरिकांनी फसवणूक केल्याचा आरोप देखील काँग्रेसने केला। आवाज टीव्हीसाठी अनिरुद्ध होगले, अमरावती।